नमस्कार मित्रांनो मित्रांनो देशातील आठ कोटी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता बुधवारी पंधरा नोव्हेंबरला शेतकऱ्यांना प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते वितरित केला जाणार आहे आणि मित्रांनो आनंदाची बातमी म्हणजे दोन हजार ऐवजी थेट सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तर मित्रांनो दोन ऐवजी सहा हजार रुपये कसे जमा होतील हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जराही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा तसेच चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला या चॅनेलवर मिळत असतात तर चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव किंवा इतर तांत्रिक कारणामुळे पी एम किसानचा मागील चौदावा हप्ता मिळालेला नव्हता त्यांना यावेळेस तो हप्तासुद्धा मिळणार आहे त्याचबरोबर आताच काही दिवसांपूर्वी नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता राज्यातील शिहाऐशि लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला होता आणि हा नमोचा पहिला हप्ता पी एम किसान योजनेच्याच लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आला आहे परंतु मित्रांनो या शहाऐशि लाख शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही हप्ता जमा झालेला नाही तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल नमो शेतकरी योजना सुरू करण्यापूर्वी राज्य शासनाने योजनेच्या नियमांसंदर्भात एक शासन निर्णय जे आर निर्गमित केला होता आणि त्या जी आरमध्ये सांगण्यात आली आहे ही नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजना पुढे एकत्रितपणे राबवली जाणार आहे एखाद्या लाभार्थ्याला हप्ता मिळाला नाही तर त्या लाभार्थ्याला पुढील हप्त्यात हा दोन हजार रुपयाचा हप्ता देण्यात येईल म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता मिळालेला नसेल अशा शेतकऱ्यांना पंधरावा हप्ता वितरित करण्यात येईल त्यावेळी सहा हजार रुपये खात्यात जमा होतील तसेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना मागील दोन्ही हप्ते मिळाले आहेत त्यांच्या खात्यात पंधराव्या हप्त्याचे मात्र दोन हजार रुपये जमा होणार आहेत तर पंधरा नोव्हेंबरला भाऊबीजेच्या दिवशी दुपारी तीन वाजता या पी एम किसान योजनेच्या पंधराव्या हप्त्याचे वितरण डी बी टीच्या माध्यमातून ऑनलाईन शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे मित्रांनो तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद